देशभरात नव्हे तर जगभरात भारतातील लॉकडाऊनचं कौतुक सुरू आहे. त्यामुळेच भारतातील कोरोना अद्याप नियंत्रणात आहे. भारतात आजवर 74,273 रुग्ण आढळले असून त्यापैकी तब्बल 24,420 रुग्ण बरे झालेत. महाराष्ट्रात 24,427 रुग्णांपैकी तब्बल 5,125 रुग्ण बरे झालेत. सोलापूरचा आकडा देखील निश्चित कौतुकास्पद आहे. महिनाभरात तब्बल 72 रुग्णांना बरं करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. भारतातील कोरोना मृत्यू दर जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. रुग्ण दगावण्याचे हे प्रमाण भारतात 3.2% आहे. केंद्र शासनानं आजवर राज्यांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 40 लाख किट दिले आहेत तर 76 लाख N95 प्रकारचे मास्क पुरवले आहेत. देशभरात 880 कोरोना उपचार रुग्णालयं सुरू आहेत. त्यामुळे लॉकडाऊन नियमांचं काटेकोरपणे पालन करून घरीच थांबूया आणि लवकरच देशाच्या लॉकडाऊनचं लॉक आपणच काढूयात. हेच यस न्यूज मराठीचं आवाहन. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 24,427 वर पोहोचली आहे. राज्यात आज 339 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात 5,125 रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणारे शासकीय कर्मचारी दररोज सोलापुरातून ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातून सोलापुरात ये जा करत आहेत. त्यामुळे कोरोनाचं संक्रमण होण्याचा मोठा धोका आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डॉक्टर तसंच नर्स यांना ड्युटीच्या ठिकाणी राहणं बंधनकारक केलंय. मात्र या आदेशाचं कोणीही पालन करत नाही. यामुळे कोरोनाचा सोलापूर शहरातून ग्रामीण भागात संक्रमण होण्याचा मोठा धोका आहे. याकडे जिल्हाधिकारी तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्ष देणं आहे. सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना टेस्ट केल्या पाहिजेत अशी मागणी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आदींची त्यांनी मंगळवारी भेट घेतली. शहरातील महापालिका गाळ्यांचं भाडं देखील माफ करावं अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे केली आहे. जयेश दर्मी कलेक्शन, आपलं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या शूटिंग व शर्टिंग मधील कॉटन आणि लिननच्या अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शेकडो व्हरायटीज उपलब्ध. जयेश दर्मी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 8007-99-91-11 आणि 93-70-99-92-22. सोलापूर महानगरपालिका, घाबरू नका पण जागरूक रहा. कोरोना विषाणू पासून आपला बचाव करा. कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी सोपे उपाय, आपले हात पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवा. शौचालयाचा वापर करून स्वच्छ ठेवा. पाणी भरताना, साहित्य खरेदी करताना, दवाखान्यात जाताना किमान 3 फुटाचे अंतर ठेवा. कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 011-239-78-046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-261-27-394, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 104, SMC हेल्पलाईन क्रमांक 0217-274-03-35 या क्रमांकावर संपर्क साधा. सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजबद्दल आज सायंकाळी 4 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. भारतात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 70,756 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 2,293 जणांचे मृत्यू झाले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं तयार केलेल्या थोर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख नाही. याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधलं असून यामध्ये तात्काळ सुधारणा करून महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करण्याची विनंतीही अमोल कोल्हे यांनी केली आहे. नॉवेल कोरोना व्हायरस पसरू न देणे शक्य आहे. खोकताना किंवा शिंकताना नेहमी आपले तोंड रुमाल किंवा टिश्यूने झाका. हात वरचेवर साबणाने धुवा. आपले डोळे, नाक आणि तोंडाला सारखा स्पर्श करू नका. जर कोणाला खोकला, ताप किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यांच्यापासून कमीत कमी 1 मीटरचे अंतर राखा. गरज भासल्यास जवळच्या आरोग्य केंद्रावरचा किंवा हेल्पलाइन नंबर 0202-6123-9 वर संपर्क साधा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
बेब्रेज डेझर्ट कूलर फक्त 5 मिनिटात एसी सारखा गारवा देणारा, 40 पेक्षा जास्त व्हरायटी मध्ये उपलब्ध असणारा, घर ऑफिस दुकान हॉस्पिटल शाळा कॉलेज हॉटेल रेस्टॉरंट सर्व ठिकाणी उपयुक्त असा बेब्रिज चा डेझर्ट कूलर। यंदाच्या वर्षी अक्षय तृतीये निमित्त ग्राहकांसाठी खास एक्सचेंज ऑफर आणि 25% आकर्षक सूट सुद्धा, तेव्हा त्वरा करूया बेब्रिज चाच डेझर्ट कूलर घरी आणूयात आणि यंदाचा उन्हाळा सुसह्य करूयात। लिमिटेड स्टॉक, अधिक माहितीसाठी संपर्क। भारतीय जनता पार्टी मधील काही व्यक्ती मला जाणीवपूर्वक बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून अशा स्वरूपाचा छळ सुरू झाला आहे। मला वारंवार छळलं गेलं, वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, या निमित्तानं का होईना मी पक्षाबाहेर जाईन। पक्षामधला एक प्रमुख स्पर्धक आहे तो कमी होईल, पण मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी हे सहन करत आलोय। पण यालाही काही मर्यादा आहेत, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आपला रोष व्यक्त केला। करमाळातील वरकुटे येथील रहिवाशी आणि करमाळा तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसंच करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती शिवलिंग सुकळे यांचं बुधवारी पहाटे सोलापुरातील यशोदा हॉस्पिटलमध्ये निधन झालं। ते 72 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात 2 मुलं, 1 मुलगी, पत्नी असा परिवार आहे। सोलापुरात बऱ्याच वर्षांपासून ते कन्स्ट्रक्शन व्यवसायात स्थिर स्थावर झाले होते। विजयालक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स या नावानं त्यांचे फर्म सोलापुरात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही कठोर किंवा वाईट बातमी देशासमोर द्यायची नाही। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी हे सर्व सोडून दिलंय। कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली। जर पंतप्रधानांना काही ठोस सांगायचंच नसेल तर ते लाईव्ह येऊन गोंधळ निर्माण करतातच का, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे। देशातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर 3.2% इतका आहे तर रिकव्हरी रेट 32.82% इतका आहे। सोमवारपर्यंत 2.37% रुग्ण आयसीयूमध्ये होते तर 0.41% व्हेंटिलेटरवर आणि 1.82% ऑक्सिजन सपोर्टवर होते। भारतात सध्या 347 सरकारी लॅब आणि 137 प्रायव्हेट लॅब्स आहेत जिथे कोरोना तपासण्या केल्या जात आहेत। आतापर्यंत 17,62,840 टेस्ट करण्यात आले आहेत। भारतात आता दररोज 1,00,000 टेस्ट करण्याची क्षमता आहे। स्टे होम स्टे सेफ सोलापूरच्या नव्या पेठेतील सर्वोदय भांडार यांची विनंती। शासनाचे व पोलिसांचे आदेश पाळा, कोरोना पासून आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या। बेघर अनाथ भिक्षेकरी आदी गरिबांना मदत करा। कोरोना म्हणजेच कोई रोड पर ना आए। घर परिसर स्वच्छ ठेवा, मास्क वापरा, गर्दी टाळा। कोरोना हारेगा देश जीतेगा। सर्वोदय भांडार क्रॉकरी पारस इस्टेट नवी पेठ सोलापूर। फोन 2726169। आपल्या मोबाईलवर ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा। आमच्या बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका।